नमस्कार, मी जसराम कृष्ण बागल। मी आज ई कंटेंट साठी विषय BA TY पेपर क्रमांक 9, आजचा टॉपिक आहे लोकमान्य टिळक यांचा चतुर्सूत्री कार्यक्रम किंवा त्याला चार सूत्री कार्यक्रम किंवा 4 पॉइंट ऑफ लोकमान्य टिळक असं सुद्धा म्हटलं जात। तर लोकमान्य टिळकांची प्रतिज्ञा ही आपल्याला माहित आहे। त्यांनी असं म्हटलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच। आणि म्हणून भारतीय इतिहासाचा जर आपण विचार केला तर भारतीय इतिहासामध्ये लोकमान्य टिळक यांच्या नावाने एक युग ओळखलं जातं। हे युग आहे 1905 ते 1920 हा कालखंड लोकमान्य टिळक यांचा कालखंड किंवा जहालमतवाद म्हणून ओळखला जातो। तर आपल्याला माहित आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 साली झाली। तर 1885 ते 1905 हा जो कालखंड आहे हा मवाळमतवादी कालखंड आहे किंवा नेमस्तवादी उदारमतवादी कालखंड म्हणून त्याला ओळखलं जातं। तर या कालखंडामध्ये इंग्रजांबरोबरचं जे धोरण होतं काँग्रेसच्या नेत्याचं, ते अर्ज विनंत्या किंवा इंग्रज शासन म्हणजे दैवी शासन आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। परंतु हे मत लोकमान्य टिळक यांना मान्य नव्हतं, कारण लोकमान्य टिळक यांना जाणीव झाली होती की इंग्रज हे स्वार्थी शासन आहे। तर इंग्रजांना भारतीयांच्या फायद्याचा किंवा भारतीयांचा विकास करायचा नाही तर भारतीयांची लूट करायची आहे। आणि म्हणून इंग्रजाला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे किंवा टीट फॉर टॅट असं वागलं पाहिजे। आणि म्हणून लोकमान्य टिळक आणि त्यांचे जे सहकारी होते त्याला आपण असं लाल बाल पाल असं म्हटलं जातं, म्हणजे बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय या तिघांनी मिळून जहालमतवाद हा सुरू केला होता। तर लोकमान्य टिळकांचं योगदान हे भारतीय इतिहासामध्ये महत्वाचं आहे। त्यांनी भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची भावना किंवा राष्ट्रीयतेची भावना जागृत करण्याचं काम हे केलं होतं। आणि म्हणून लोकमान्य टिळकांना सर्वसामान्य लोकांचा नेता किंवा तेल्या तांबुळ्याचा नेता असं म्हटलं जातं। तर लोकमान्य टिळकांचा जर आपण जीवन परिचय जर बघितला तर लोकमान्य टिळकांचा जन्म हा 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला होता। आणि लोकमान्य टिळकांच्या जीवनावर क्रांतिकारकांचा प्रभाव हा पडलेला होता। आणि म्हणून लोकमान्य टिळक यांनी विचार केला होता की इंग्रजाला या देशातून जर घालवायचं असेल किंवा इंग्रज या देशातून जर घालवायचे असतील तर आपल्याला इंग्रजांच्या आर्थिक नाड्या ह्या आवळल्या पाहिजे। म्हणजे जशी आज आपल्या देशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज चीन असेल किंवा पाकिस्तान असेल, नेपाळ हे भारताला त्रास देत आहे, म्हणून भारताने आज आत्मनिर्भर हे धोरण राबवलं आहे आणि चीनी मालावर बहिष्कार टाकलेला। कारण जर या मालावर बहिष्कार टाकला तर ते सरकार किंवा तो देश हा आपोआपच ताळ्यावर येऊ शकतो। आणि इंग्रजांना जर ताळ्या मारायचं असेल तर मग यासाठी लोकमान्य टिळकांनी
जो चतुर्सूत्री कार्यक्रम सांगितलेला होता, या चतुर्सूत्री कार्यक्रमामध्ये पहिलं तत्व होतं ते होतं स्वदेशी। तर स्वदेशी स्वदेशी म्हणजे काय? स्वदेशी म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्या देशातील लोकांनी निर्माण केलेल्या वस्तूचा वापर करणे होय। आणि म्हणून आपल्या देशातील लोकांनी आपल्या देशातील लोकांच्या जर वस्तू वापरल्या तर याचा फायदा हा आपल्या देशातील लोकांना होईल किंवा यामुळे आपल्या देशाचा विकास होऊ शकतो। कारण एकेकाळी भारत हा स्वयंपूर्ण देश होता किंवा भारतामध्ये जी ग्रामीण अर्थव्यवस्था होती ही ग्रामीण अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत अशा पद्धतीची होती, परंतु जाणीवपूर्वक इंग्रजांनी ही ग्रामीण अर्थव्यवस्था नष्ट केली आणि त्यांनी भारतीयांची दुहेरी पद्धतीने लूट करण्यास सुरुवात केली। दुहेरी पद्धतीने म्हणजे कसं? कच्चा माल हा कमी किमतीत घ्यायचा आणि तो इंग्लंडला न्यायचा, इंग्लंडला नेल्यानंतर त्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करायचं आणि तोच माल भारतीयांना जास्त किमतीने विकला जात होता। आणि म्हणून भारतीयांच्या वस्तू ह्या भारतीयांनी वापरल्या पाहिजेत, याचा फायदा काय होईल? याचा फायदा या देशातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल। कारण इंग्रजाने जाणीवपूर्वक या देशातील लोकांमध्ये न्यून गंडत्वाची किंवा कमीपणाची भावना ही निर्माण केली होती आणि लोकांना असं वाटत होतं की आपल्यापेक्षा इंग्रज हे श्रेष्ठ आहे किंवा आपण त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आहोत, आपल्याला काही कळत नाही। परंतु जर आर्थिक स्वायत्तता निर्माण झाली किंवा आर्थिक उन्नती झाली तर भारतीयांमध्ये आत्मविश्वास, तसेच यामुळे भारतीयांमध्ये एक प्रकारे राष्ट्रवादाची भावना ही निर्माण होईल। कारण आपल्या देशातील वस्तू वापरल्यानंतर आपल्या देशाविषयी प्रेम किंवा आपुलकी हा निर्माण होईल। आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी स्वदेशी हे तत्व सांगितलेले होतं, कारण भारतीयांचे उद्योगधंदे नष्ट झाले होते आणि भारतीयांमध्ये किंवा भारतामध्ये शेती हा मोठा व्यवसाय आहे। परंतु भारतीय शेती आपल्याला माहित आहे की भारतीय शेती ही निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाचा निसर्ग हा लहरी असतो आणि म्हणून भारतीय शेतीला एक प्रकारे जुगार असं म्हटलं जातं। आणि म्हणून भारतीयांचा आर्थिक विकास करायचा असेल किंवा भारतीयांमध्ये सुधारणा करायची असेल तर स्वदेशी वस्तूचा वापर हा केला पाहिजे। आणि म्हणून 1906 मध्ये लोकमान्य टिळकांनी याची घोषणा केली होती, यावेळी दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा त्याचं स्वागत हे केलेलं होतं। आणि म्हणून आज या गोष्टीचा आवश्यकता आहे, कारण आज बऱ्याच मल्टी कंपन्या भारतामध्ये येत आहेत, चायनाच्या आहेत, आणि म्हणून प्रत्येक भारतीयांनी जर स्वदेशीचा वापर केला तर भारताचा विकास हा होऊ शकेल। कारण आपण बघतो की माणूस सकाळी उठल्यापासून म्हणजे टूथपेस्ट पासून ते गुड नाईट पर्यंत हे विदेशी वस्तू हा वापरत असतो आणि म्हणून स्वदेशी वस्तूचा वापर केला तर या देशाचा विकास हा होऊ शकतो। आणि दुसरं तत्व त्यांनी सांगितलं होतं ते म्हणजे बहिष्कार। बहिष्कार तर बहिष्कार ही स्वदेशीची दुसरी बाजू, म्हणजे ज्या विदेशी वस्तू आहेत या विदेशी वस्तूवर बहिष्कार टाकायचा, कोणतीही विदेशी वस्तू ही न वापरता स्वदेशी वस्तू ही जरी जाडी भरली असेल किंवा त्याच्यामध्ये काही जर गुणवत्ता जरी कमी असली तरी त्या वस्तूचा वापर हा केला पाहिजे। आणि म्हणून आपण बघतो की भारतीय इतिहासामध्ये लोकमान्य टिळकांनंतर महात्मा गांधी यांनी सुद्धा बहिष्कार या तत्वाचा स्वीकार हा केला होता। आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी असं सांगितलं की भारतीयांनी इंग्रजांबरोबर
सर्व प्रकारचं बहिष्कार हा टाकला पाहिजे, म्हणजे राजकीय असेल, आर्थिक असेल, किंवा त्यांचं अन्यायकारक कायदे असतील, शासन व्यवस्था असेल, याच्यावर बहिष्कार हा टाकला पाहिजे. आणि हा बहिष्कार टाकला तर भारतीयांना लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल आणि भारतीयांचा विकास सुद्धा होईल, किंवा भारतीयांमध्ये व्यवसाय कसा करायचा किंवा व्यवसायाची जे कौशल्य आहे या कौशल्याचा सुद्धा उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून या बहिष्कार तत्वामुळेच बाबू बेनू सारख्या व्यक्तीने स्वातंत्र्यप्रती आपलं बलिदान हे दिलेलं होतं. आणि म्हणून मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी हे दुसरं तत्व हे सांगितलेलं होतं. आणि तिसरं तत्व जे ओळखायचं होतं ते म्हणजे राष्ट्रीय शिक्षक. राष्ट्रीय शिक्षण तर राष्ट्रीय शिक्षण ही प्रत्येक देशासाठी महत्वाची गोष्ट असते, म्हणजे त्या देशामध्ये कशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं किंवा त्या देशामध्ये कशा पद्धतीची शिक्षण पद्धती आहे त्यावर त्या देशाचं भविष्य यावर अवलंबून असतं. आणि भारतामध्ये इंग्रजकालीन जी शिक्षण पद्धती होती तर इंग्रजांनी जाणीवपूर्वक या देशातील जी प्राचीन शिक्षण पद्धती नष्ट करून इंग्रजी शिक्षण पद्धती ही आणलेली होती. तर ही इंग्रज शिक्षण पद्धती ही कशी होती तर स्वार्थी होती. स्वार्थी म्हणजे इंग्रजांना या शिक्षणातून फक्त कारकून बनवायचे होते. परंतु लोकमान्य टिळक यांना ही शिक्षण अमान्य होते. तर लोकमान्य टिळकांना असं वाटत होत की शिक्षण हे अशा पद्धतीचं असलं पाहिजे किंवा शिक्षण हे अशा पद्धतीने दिलं पाहिजे की ज्या शिक्षणामधून व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला, म्हणजे शिक्षण घेऊन जर व्यक्ती स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करत असेल किंवा स्वतःच्या फायद्याचाच विचार करत असेल तर ती शिक्षण पद्धत निरुपयोगी आहे. आणि म्हणून शिक्षण अशा पद्धतीचं पाहिजे की ज्या शिक्षणामधून राष्ट्रवाद, राष्ट्रीय चळवळ, राष्ट्रवाद हा निर्माण झाला पाहिजे किंवा तांत्रिक शिक्षण हे दिलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षणामधून समाजाचा विकास हा झाला पाहिजे किंवा समाजाची प्रगती झाली पाहिजे. शिक्षणामुळे त्याच्या भाकरीचा प्रश्न किंवा त्याच्या जीवनाचा प्रश्न हा सुटला पाहिजे. आणि चांगलं शिक्षण जर मिळालं तर तो चांगला माणूस म्हणून हा घडला पाहिजे किंवा तो समाजामध्ये वावरत असताना त्याने चांगला माणूस म्हणून वावरला पाहिजे. आणि शेवटचं होतं ते म्हणजे स्वराज्य.